बाहेर लावले आहे सगळ्यांना, बाकी मध्ये थांबले सगळे. मग आता तुम्ही भेटू का सगळ्यांना, त्यांना 2 मिनिटं बोलायचं सगळं. सर जागा वाटपाचं किती तारखेपर्यंत फायनल होईल? 15 झाल्यानंतर आपण पितृपंधरवडा झाल्यानंतर होण्याची आमची चर्चा आहे उद्या परवा, त्या चर्चेनंतर बहुतेक काही बऱ्याचशा गोष्टी फायनल होतील. साहेब आज इंदापूरचे हजारो कार्यकर्ते पवारसाहेबांना भेटायला आले होते, 6 इच्छुक उमेदवार देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी इच्छुक उमेदवार म्हणजे निष्ठावान उमेदवाराला संधी द्यावी अशी मागणी केली. तर दुसऱ्या बाजूला जे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत हे तुतारी चिन्ह हातामध्ये घेऊन लढण्याची शक्यता आहे. मला काय माहीत नाही काय शक्यता आहे ती, पण हे सगळे भेटले आहेत की नाही मी नव्हतो त्यावेळी तुम्ही सांगतायच, परंतु बघू आता काय होतं. पवारसाहेबांनी आज त्यांना असं देखील सूचना केलेल्या आहेत की आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे संजय राऊत आणि काँग्रेसचे नाना पटोले हे सर्व समिती नेमलेली आहे आणि ती बसून नंतर जे विजयी होणार उमेदवार आहे त्याचं नाव निश्चित करणार आहे. ठीक आहे. आताच जयंत पाटील देखील प्रदेश अध्यक्ष पवारसाहेबांच्या भेटीला आले. ते एकंदरीतच पवारसाहेबांनी सकाळी सांगताना सांगितले की 15 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि कशा पद्धतीने जागा वाटपांचं हे राहणार आहे. आता तुम्ही पवारसाहेबांच्या भेटीला जातो. पवारसाहेबांच्या भेटीला नेहमीप्रमाणे माझ्या ठिकाणी येत आहे. काही मतदारसंघातल्या बाबतीत चर्चा आपण करायची आहे आणि आम्हाला नंतर अकलूज या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटलांच्या कार्यक्रमाला पवारसाहेबांना मला एकत्र जायचं आहे. आज त्यांच्याकडे मी भेटीसाठी आलेलो आहे. जो आरोग्य रथाचं उद्घाटन झालं होतं ते आता दक्षिण नगरमध्ये झालेलं आहे, पुढच्या येणाऱ्या काळात कशा पद्धतीने? आरोग्य रथ हा आज जरी एक मॉडेल म्हणून नगर दक्षिणमध्ये फिरत असला, असे राज्यात या पुढील कालखंडामध्ये आदरणीय पवारसाहेब आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य रथ हे प्रत्येक गावागावामध्ये जाऊन प्रत्येकाची आरोग्याची काळजी घेण्याचं काम या पुढील कालखंडामध्ये करणार आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य आणि त्या आरोग्य जपणं हे आपलं काम आहे. काल भंडाऱ्यामध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा पार पडली. या जनसन्मान यात्रेमध्ये महिलांना 300 रुपये तर पुरुषांना 600 रुपये देऊन भाड्याने कार्यकर्ते आणले होते अशी चर्चा होती आणि एकंदरीत त्यांना त्या महिलांना पैसे न मिळाल्यामुळे त्या महिलांनी सभेमध्येच गोंधळ केला. कसं नाही मी ते अजून पाहिलंच नाही, मी ती बातमी पण पाहिलेली नाही. काल दिवसभर मी पवारसाहेबांबरोबर जामखेड आणि कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर होतो. महाविकास आघाडीतून एकंदरीत सध्या जे विधानसभेसाठी उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि कुठेतरी बंडाचं निशाण पावत मिळत आहे. एकंदरीत जी स्थिती आहे की पवारसाहेब सकाळी म्हणाले की निवडून येणार क्षमता असणाऱ्या उमेदवाराला संधी देणार. कसं एक सुवर्ण बंड होणारच नाही, कारण ही महाविकास आघाडी आदरणीय पवारसाहेब असू, आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असू किंवा उद्धवसाहेब ठाकरे असू किंवा थोरात साहेब नाना पटोले साहेब असू, हे एका विचारांनीच महाविकास आघाडीचं जागा वाटप करणार आहे. मग ज्या उमेदवाराकडे निवडून येण्याचं स्किल आहे, त्याच्याकडे मेरिट आहे, त्याचा निश्चित कुठल्या पण महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाकडून विचार होणार आहे. गेल्या 2 दिवसापासून भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे हातात तुतारी घेण्याची चर्चा जोरदार सुरू आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमुळे इंदापूरमधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी संभ्रमाचं वातावरण त्या ठिकाणी पसरलेलं आहे. पवारसाहेबांनी पण आत्ता सांगितलं की इथून पुढच्या कालावधीमध्ये मेरिट ज्याचं आहे त्याला संधी दिली जाईल. मात्र तुम्हाला असं वाटतंय का की तिथल्या स्थानिक किंवा निष्ठावंतांना उमेदवारी द्यावी? नाही, आता तुम्ही ज्या मतदारसंघाबद्दल बोलले आणि त्याच्या नेत्याबद्दल बोलले, तो मतदारसंघाचे खासदार आमच्या नेत्या आदरणीय ताईंचा मतदारसंघ आहे, त्यामुळं त्या ठिकाणचं मला कुठला घटनाक्रम माहीत पण नाही, कुठली चर्चा पण मला त्या बाबतीतली माहीत नाही. नगर जिल्ह्यामध्ये कशी येणार आहे, काय परिस्थिती असणार आहे? नगर जिल्ह्यामध्ये तर आमचं सर्वांचं टार्गेट आहे, नगर जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व जागा महाविकास आघाडीच्या निवडून आणण्याचा आमचा निर्धार आहे. कुसडगावचा SRPFचा जो प्रश्न आहे तो गंभीर बनत चाललेला आहे, त्याविषयी काय सांगाल? कुसडगावच्या बाबतीत त्या ठिकाणी जी इमारत उभी केली SRPची ती त्या भागाचे आमदार रोहितदादा पवारसाहेब यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी कुसडगावला हे सेंटर उभा केलं. त्यासाठी
अतिशय चांगल्या पद्धतीचे सेंटर उभा केल्यानंतर साहजिक आहे ज्याच्या प्रयत्नातून ते सेंटर उभा राहिलं त्याच्या हाताने लोकार्पण झालं पाहिजे ही भूमिका होती. पोलीस प्रशासनाने चुकीच्या पद्धतीचं पाऊल उचललं, अधिकाऱ्यांचा वापर केला चुकीचा. ओके, थँक्यू.